नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण सराव संच चार बघणार आहोत प्रश्न बघूया एका बाजू पंचेचाळीस सेमी एकोणचाळीस सेमी व बेचाळीस सेमी आहेत तर सेमी त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा या ठिकाणी त्रिकोणाच्या तिन्ही बाजू दिलेल्या आहेत आणि बाजूंची लांबी सुद्धा दिलेली आहे किती सेमीच्या त्या बाजू आहेत म्हणून आपण प्रत्येक बाजूला ए बी व सी या प्रकारे नाव मानून घेऊ व त्यावरून त्याचे क्षेत्रफळ काढू बघा या ठिकाणी आपण ए बरोबर पंचाळीस सेमी मानून घेतलं बी बरोबर एकोणचाळीस सेमी आणि सी बरोबर बेचाळीस सेमी या प्रकारे म्हणजे जर आपण या प्रकारे त्रिकोण बनवला एक बाजू घेतली आपण पंचेचाळीस सेमी म्हणजे त्याला आपण ए नाव देऊन घेतलं पंचेचाळीस सेमी नंतर बी घेतला आपण एकोणचाळीस सेमी आणि सी घेतला आपण सी बाजू किती घेतली बेचाळीस सेमी या प्रकारे आपण घेतलं सुरुवातीला आपण या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढताना सुरुवातीला अर्ध परिमिती काढून घेणार अर्ध परिमिती नेहमी एस या अक्षराने दर्शविले ते एस बरोबर ए अधिक बी अधिक सी भागीला दोन बरोबर आता या ठिकाणी ए बी सी तिन्ही बाजू माहीत आहे आपल्याला म्हणून ते लिहून घेणार पंचेचाळीस अधिक बीची बाजू आहे एकोणचाळीस अधिक सीची बाजू आहे बेचाळीस भागीला दोन आता या टिक या ठिकाणी तिन्ही बाजूंची प्रथमतः आपण ॲडिशन करून घेऊ बेरीज करून घेऊ या ठिकाणी दोन आणि नऊ अकरा अकरा आणि पाच सोळा सोळा इथं सहा हच्चीला कॅरी ह्याच्याला वन चार आणि तीन सात आठ नऊ दहा अकरा आणि एक बारा म्हणजे एकशे सव्वीस छेद दोन जर एकशे सव्वीस नंबरला आपण दोनाने जर भागलं तर या ठिकाणी बे सख बारा बे त्रिक सहा म्हणजे त्रेसष्ट सेमी आपल्याला मिळाली अर्ध परिमिती म्हणून आता आपण त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढणार म्हणून त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर या ठिकाणी सूत्र मांडून घेणार वर्गमुळात एस कंसात एस वजा ए कंसात एस वजा बी तिसऱ्या कंसात एस वजा सी या प्रकारे आता या ठिकाणी आपल्याला हे एस ची किंमत माहीत झाली म्हणून आपण दिलेल्या सूत्रामध्ये किंमती भरून घेऊ या प्रकारे एस ची किंमत आहे त्रेसष्ट म्हणून त्रेसष्ट नंतर त्रेसष्ट वजा ए ची किंमत आहे पंचेचाळीस दुसऱ्या कंसात त्रेसष्ट वजा बी ची किंमत आहे एकोणचाळीस तिसऱ्या कंसात त्रेसष्ट वजा सी ची किंमत आहे बेचाळीस बरोबर आता वर्गमुळात काय काय मिळणार आपल्याला बघा त्रेसष्ट गुन्हेला आता या ठिकाणी त्रेसष्ट वजा पंचेचाळीस केले तर या ठिकाणी मिळाले अठरा गुणेला त्रेसष्ट वजा एकोणचाळीस जर केले तर या ठिकाणी मिळाले आपल्याला चोवीस गुणेला त्रेसष्ट वजा बेचाळीस केले तर या ठिकाणी मिळाले एकवीस या प्रकारे आपण ते लिहून घेतलं आता त्रेसष्ट ही संख्या आपण कशी लिहून घेणार त्रेसष्ट ही संख्या आपण नऊ गुणेला सात या प्रकारे लिहू शकतो नंतर अठरा ही संख्या नऊ गुणेला दोन या प्रकारे लिहू शकतो चोवीस ही संख्या कशी लिहिणार आपण चोवीस ही संख्या आठ गुणेला तीन किंवा तीन गुणेला आठ या प्रकारे लिहू शकतो गुणेला एकवीस ही संख्या सात गुणेला तीन या प्रकारे आपण लिहू शकतो बरोबर आता बघायचं या ठिकाणी नऊ हा नंबर दोन वेळेस आलेला आहे नऊ हा नंबर दोन वेळेस आलेला आहे म्हणजेच आपण तो कशाप्रकारे लिहू शकणार नवाचा वर्ग गुणेला सात ही संख्या सुद्धा दोन वेळेस आलेली आहे म्हणून सातचा वर्ग झाला गुणेला आता तीन ही संख्या सुद्धा दोन वेळेस आलेली आहे म्हणून तीनाचा वर्ग होणार गुण्याला आता शिल्लक काय राहिलं बघा या ठिकाणी दोन संख्या जी आहे ती दोन वेळेस आलेली नाही किंवा आठ ही संख्या सुद्धा दोन वेळेस आलेली नाही पण दोन जर आपण गुणाकार केला तर तो झाला सोळा सोळा म्हणजेच काय चाराचा जर वर्ग असं लिहिलं तर चाराचा वर्ग होतो सोळा म्हणून ती चाराचा वर्ग या प्रकारे ती संख्या आपण मांडली आता सर्व संख्यांचे वर्ग होते म्हणून हे जेव्हा मुळाच्या बाहेर निघाले ते या प्रकारे निघाले नऊ गुणेला सात गुणेला तीन चार कारण या सर्व संख्यांचे वर्ग होते म्हणून वर्गमळाच्या बाहेर निघताना त्यांचे वर्ग कट झाले कॅन्सल झाले आता या सर्व संख्यांचा जर आपण गुणाकार केला तर या ठिकाणी आपल्याला गुणाकार मिळतो आहे सातशे छप्पन्न चौ सेमी कारण यांचे सर्वांचे युनिट जे होते एकक होते सेमीमध्ये होते म्हणून त्रिकोणाचे क्षेत्रफळ आपल्याला मिळाले सातशे छप्पन्न चौ सेमी या प्रकारे आपण हे त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढली दुसरा प्रश्न बघूया आकृती दाखवलेली मापे लक्षात घ्या व चौकोन पीक्यूआरएस आर चे क्षेत्रफळ काढा या ठिकाणी ही आकृती दिलेली आहे या ठिकाणी पीएसआर आणि हे दोन त्रिकोण या ठिकाणी या ठिकाणी पीएसआर जो त्रिकोण आहे तो काटकोन त्रिकोण आहे म्हणून काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ याचा सूत्र वापरून आपण या काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढू शकतो नंतर या ठिकाणी जो पी क्यू आर त्रिकोण आहे हा काटकोन त्रिकोण नाही म्हणून सुरुवातीला या त्रिकोणाची आपल्याला अर्ध परिमिती काढून घ्यावी लागेल आणि नंतर सूत्राचा वापर करून ह्या त्रिकोणाचे काढून घ्यावे लागेल बघा सुरुवातीला आपण आर या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढू आपल्याला पूर्ण चौकोनाचे क्षेत्रफळ काढायचे आहे परंतु पूर्ण चौकोनाचे क्षेत्रफळ काढायच्या आधी आपण हा जो त्रिकोण दिलेला आहे पीएसआर या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढून घेऊ म्हणून त्रिकोण चे क्षेत्रफळ बरोबर एक छेद दोन गुण्हेला पाया गुण्हे उंची म्हणून एक छेद दोन गुण्हेला पाया होता आपला पंधरा आणि उंची दिलेली होती छत्तीस म्हणून लिहिलं नंतर बे एक बे बे एक बे बे आठ सोळा बरोबर पंधरा गुणेला अठरा या दोन्ही संख्येचा जर गुणाकार केला तर आपल्याला मिळाला दोनशे सत्तर चौरस मीटर हे आपल्याला एस चे क्षेत्रफळ मिळाले आता पीएसआर चे क्षेत्रफळ निघाल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला त्रिकोण सुद्धा काढावे लागेल परंतु पीक्यू ची लांबी माहीत आहे क्यू आर ची लांबी माहीत आहे परंतु ची लांबी माहीत नाही म्हणून या ठिकाणी हा त्रिकोण काटकोण त्रिकोण होता म्हणून पायथागोरसच्या थेरमनुसार आपण ची लांबी काढू शकतो म्हणून आपल्याला काढायची ची लांबी म्हणून पायथागोरसच्या प्रमेयानुसार पायथागोरच्या प्रमेयानुसार आपण काय लिहू शकतो कर्ण कंसाचा वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची कंसाचा वर्ग या ठिकाणी कर्ण होता पी आर पी आर आपल्याला माहित नाही बरोबर पाया आपल्याला दिलेला आहे पंधराचा वर्ग अधिक उंची आहे छत्तीस छत्तीसचा चा वर्ग बरोबर या ठिकाणी पंधराचा वर्ग केला दोनशे पंचवीस छत्तीसचा वर्ग जर आपण केला तर एक हजार दोनशे शहाण्णव या दोन्ही संख्यांची जर बेरीज केली तर आपल्याला मिळते एक हजार पाचशे एकवीस आता या ठिकाणी पी आर कंसाचा वर्ग आहे आता ही जी पंधराशे एकवीस संख्या आहे ही कोणत्या संख्येचा वर्ग आहे तर ती संख्या एकोणचाळीस बर एक या संख्येचा वर्ग आहे म्हणून पी आर बरोबर एकोणचाळीस मीटर आता आपल्याला या ठिकाणी पी आरची ची लांबी सुद्धा माहीत झाली बघा आता ही मिळाली आपल्याला एकोणचाळीस मीटर आता आपण त्रिकोण पी क्यू आरचे चे क्षेत्रफळ सुद्धा काढू शकतो कशानुसार तर या ठिकाणी अर्ध परिमिती काढून म्हणून त्रिकोण पी क्यू आर चे क्षेत्रफळ बरोबर आता या ठिकाणी ए बी सी आपण बाजू मानून घेऊ म्हणून ए बरोबर छप्पन्न मीटर बी बरोबर पंचवीस मीटर आणि सी बरोबर एकोणचाळीस मीटर आता हे मांडल्याच्या नंतर आपण सुरुवातीला अर्ध परिमिती काढून घेऊ अर्ध परिमिती कुठल्या अक्षराने दाखवल्या अक्षराने एस बरोबर ए अधिक बी अधिक सी भागीला दोन आता ए बी सी या तिन्ही संख्यांच्या किमती आपण भरून घेऊ आणि आपण अर्ध परिमिती काढू शकतो बघा या ठिकाणी एची किंमत लिहिली आपण छप्पन्न अधिक बीची किंमत पंचवीस अधिक ची किंमत लिहिली एकोणचाळीस भागीला दोन तिन्ही संख्यांची जर आपण बेरीज केली तर आपल्याला बेरीज मिळाली एकशे वीस बरोबर म्हणजे साठ मीटर आपल्याला एस ची आता अर्ध परिमिती मिळाल्याच्या नंतर आपल्याला त्रिकोण पिक्यूआर चे क्षेत्रफळ सूत्राचा वापर करून काढावे लागणार आहे म्हणून बघूया म्हणून त्रिकोण पिक्यूआर चे क्षेत्रफळ बरोबर वर्गमुळात एस कंसात एस वजा एस वजा बी तिसऱ्या कंसात एस सी या प्रकारे लिहून घेतलं बरोबर या ठिकाणी आता आपल्याला एस ची किंमत मिळाली आहे साठ म्हणून ती साठ लिहून घेतली कंसात साठ वजा एची किंमत आपण पकडली होती छप्पन्न म्हणून या ठिकाणी छप्पन्न लिहिलं दुसऱ्या कंसात साठ वजा बीची किंमत आहे पंचवीस म्हणून लिहिलं पंचवीस तिसऱ्या कंसात साठ वजा सीची किंमत आहे एकोणचाळीस म्हणून एकोणचाळीस लिहिलं बरोबर आता आपण यांची वजा बाकी करून घेऊ साठ हा जसा होता तसाच तसा साठ वजा छप्पन्न केलं तर या ठिकाणी मिळाले चार साठ वजा पंचवीस केलं तर या ठिकाणी मिळाले पस्तीस गुणेला साठ वजा एकोणचाळीस केलं तर या ठिकाणी मिळाले एकवीस बरोबर आता या ठिकाणी ही जी संख्या आहे हे गुणाकाराच्या रूपामध्ये आपण लिहून घेऊ या प्रकारे आपण लिहू शकतो साठ ही संख्या आपण कशी लिहू शकतो तीन गुणेला पाच गुणेला चार बघा तीना पाच पंधरा पंधरा चोख साठ म्हणजे ही साठ संख्या या प्रकारे लिहिली गुणेला हा चार जसा होता तसाच तसा, तसा लिहिला आता पस्तीस ही संख्या कशी लिहू शकतो सात गुणेला पाच गुणेला एकवीस ही संख्या कशी लिहू शकतो सात गुणेला तीन या प्रकारे लिहिल्याच्या नंतर आता जी संख्या पुन्हा पुन्हा आलेली आहे त्याचा आपण वर्ग लिहिणार बघा आता तीन या ठिकाणी सुद्धा या ठिकाणी सुद्धा म्हणजे तीनाचा वर्ग झाला पाच या ठिकाणी आहे या ठिकाणी सुद्धा आहे म्हणजे पाचाचा झाला वर्ग गुणेला चार गुणेला चार आहे म्हणजे चाराचा झाला वर्ग सात गुणेला सात आहे म्हणजे झाला साताचा वर्ग आता वर्गमुळात या सर्व संख्यांचे वर्ग आहे जेव्हा ते वर्गमुळाच्या बाहेर येणार त्यांचा वर्ग जो आहे तो कट होणार म्हणजे आपल्याला मिळालं वर्गमुळाच्या बाहेर आल्यानंतर तीन गुणेला पाच गुणेला चार गुणेला सात सर्व संख्यांचा जर आपण गुणाकार केला तर या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळालं चारशे वीस चौरस मीटर आता हे आपल्याला मिळालं त्रिकोण पीक्यूआरचं क्षेत्रफळ बरोबर चारशे वीस चौरस मीटर परंतु आपल्याला आपल्याला काढायचं होतं चौकोन पीक्यूआरएसचं क्षेत्रफळ म्हणून चौकोन पी क्यूआरएस चे क्षेत्रफळ बरोबर दोन्ही जे त्रिकोण होते ज्या दोन्ही त्रिकोणांचं आपण क्षेत्रफळ बघितलं त्या दोन्ही त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे आपण प्लस करणार ॲडिशन करणार म्हणून त्रिकोण पी एस आरचे क्षेत्रफळ अधिक त्रिकोण पी क्यू आरचे क्षेत्रफळ या दोन्ही क्षेत्रफळांची आपण बेरीज करून चे क्षेत्रफळ लिहू शकतो म्हणून आपल्याला या ठिकाणी पीआरएस जो होता या पीआरएस त्रिकोणाचे क्षेत्रफळ आपल्याला किती मिळालं होतं पीआरएसचं क्षेत्रफळ होतं आपल्याला दोनशे सत्तर चौरस मीटर अधिक पिक्यूआरचं क्षेत्रफळ मिळालं आपल्याला चारशे वीस चौरस मीटर दोन्ही संख्यांची आपण बेरीज केली तर या ठिकाणी सहाशे नव्वद चौरस मीटर हे आपल्याला चौकोन पिक्यू आर एसचं क्षेत्रफळ मिळालं म्हणून लिहिणार म्हणून चौकोन क्यू आर चे क्षेत्रफळ बरोबर सहाशे नव्वद चौरस या प्रकारे आपण हे दुसरं उदाहरण सुद्धा सोडवू शकतो तिसरं उदाहरण बघूया शेजारी दिलेल्या आकृतीत काही मापे दर्शवली आहे त्यावरून चौकोन एबीसीडीची क्षेत्रफळ काढा या ठिकाणी आकृती दिलेली आहे या ठिकाणी आपल्याला एबीसीडी या चौकोनाची क्षेत्रफळ काढायची आहे या ठिकाणी दोन त्रिकोण आपल्याला दिसत आहे जसे ए बी डी हा एक त्रिकोण हा काटकोण त्रिकोण आहे त्याचबरोबर बी डी सी हा सुद्धा एक काटकोण त्रिकोण आहे म्हणून जर आपण दोन्ही काटकोण त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढले आणि त्यांची बेरीज केली तर आपल्याला चौकोन एबीसीडी क्षेत्रफळ भेटू शकते म्हणून आपण या प्रकारे काढू शकतो बघा चौकोन एबीसीडीचे क्षेत्रफळ बरोबर प्रथमतः आपण हा जो बी डी सी त्रिकोण आहे याचे क्षेत्रफळ काढून घेऊ म्हणून आपण त्यासाठी सूत्राचा वापर केला एक छेद दोन पाया गुणेला उंची बरोबर एक छेद दोन पाया दिलेला आहे साठ गुणेला उंची आहे तेरा म्हणून एक छेद बे एक बे या ठिकाणी बे एक बे बे त्रिक सहा बे शून्य शून्य म्हणजे तीस तेरा या दोन्ही संख्येचा जर गुणाकार केला तर या ठिकाणी तीनशे नव्वद चौरस मीटर हे आपल्याला बी डी सी चे क्षेत्रफळ खे मिळाले त्याचप्रमाणे आपण ए बी डी ए बी डी चे सुद्धा क्षेत्रफळ काढू म्हणून त्रिकोण ए बी डी चे क्षेत्रफळ खे बरोबर एक छेद दोन गुणेला पाया गुणेला उंची हा सुद्धा काटकोण त्रिकोण होता बघा या ठिकाणी ए बी डी हा सुद्धा काटकोण त्रिकोण होता म्हणून आपण त्याचे क्षेत्रफळ काढण्यासाठी सूत्र वापरले आहे एक छेद दोन गुणेला पाया गुणेला उंची बरोबर एक छेद दोन गुणेला पाया दिलेला आहे नऊ आणि उंची आहे चाळीस आता या ठिकाणी बे एक बे बे दोन्ही चार बे, बे शून्य शून्य म्हणजे नऊ गुणेला वीस दोन्ही संख्यांचा गुणाकार केला तर या ठिकाणी एकशे ऐंशी चौरस मीटर हे आपल्याला मिळाले एबीडीचं क्षेत्रफळ आता दोन्ही त्रिकोणाचे क्षेत्रफळ आपल्याला मिळाले म्हणून चौकोन एबीसीडी क्षेत्रफळ बरोबर त्रिकोण बीडीसी बीडीसी चे क्षेत्रफळ अधिक त्रिकोण एबीडी चे क्षेत्रफळ या दोन्ही संख्यांची आपण दोन्ही क्षेत्रफळांची आपण बेरीज करून घेऊ म्हणून तीनशे नव्वद अधिक एकशे ऐंशी या दोन्ही संख्यांची जर आपण बेरीज केली तर आपल्याला या ठिकाणी पाचशे सत्तर चौरस मीटर हे उत्तर मिळणार म्हणून चौकोन एबीसीडीचं क्षेत्रफळ बरोबर पाचशे सत्तर चौरस मीटर याप्रमाणे आपण सोडवू शकतो अशा प्रकारे आज आपण सराव पंधरा पॉईंट चार वाट चार बघितला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद